नमस्कार अतिशय मनापासून स्वागत आहे युए मराठी या शेअर मार्केटच्या मराठी चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत आयटीसी चा क्वार्टर फोरचा रिझल्ट त्याचा रिव्ह्यू सोबतच पीएनबी बी हाऊसिंग न्यूज बघणार आहोत आता रिझल्ट त्यांनी डिक्लेअर केलेला नाहीये आयटीसीचा परंतु याच्यावर एक रिव्ह्यू आलेला आहे तो एक बघणार आहोत विथ द हेल्प ऑफ वन न्यूज त्यानंतर पी एन बी हाऊसिंग फायनान्स आज त्याला अप्पर सर्किट लागलं शेअर डायरेक्टली वीस टक्के चढला का चढला हे पण आपण यात चेक करणार आहोत एक स्मॉल कॅप शेअर सांगणार आहे मी तुम्हाला अतिशय तगडा शेअर आहे मस्त शेअर आहे तुम्ही जर आणि दोनशे तीनशे च्या आसपास किंमत आहे दोनशे छप्पन रुपये आहे सरळ सरळ आणि तो शेअर बहुतेक म्हणजे त्याचे तीन है, ते चारच कंपन्या आहेत त्यातला हा शंभर टक्के लोक याला रिकमेंडेड करता की नाही हा शेअर घेतला तर चांगला राहील भविष्याच चांगला आहे असा एक शेअर सांगणार आहे आणि अरोबिंदो फार्मा रिझल्ट काय आहे ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत तुम्ही जर प्रथम चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच काही महत्वाचे लिंक जसं की फ्रीमध्ये डीमॅट अकाउंट तुम्हाला पाहिजे ते डीमॅट अकाउंट एंजलचं झिरोदाचं आणि अपस्टॉकचं एंजलचं सध्या फ्रीमध्ये चालू आहे अपस्टॉकला नव्याण्णव रुपये आणि झिरोदा ला दोनशे रुपये सध्यासाठी ओके काही दिवसात ते फ्री होता झिरोदाचं मोस्टली फ्री होत नाही परंतु अपस्टॉकचं फ्री होतं त्यानंतर शेअर मार्केटची जर काही पुस्तकं घ्यायची त्याची लिंक आणि एक शेअर मार्केटचा कोर्स एकशे नव्याण्णव रुपयाचा ज्याच्यात शिकवणार आहे मी की पहिले पन्नास हजार मार्केटमध्ये कसे गुंतवायचे हा व्हिडिओ कोर्स आहे ऑलरेडी त्यात शेअर ची नावासोबत अनालिसिस दिलेला आहे हे त्याचे टॉपिक आहे विनंती आहे तुम्हाला जर विकत घ्यायचं असेल तर जीमेलच वापरा हा बारा तासाच्या आत आपल्या जीमेल वर तुम्हाला असेस होईल अपडेट्स मध्ये किंवा इनबॉक्स मध्ये तुम्हाला त्याचा असेस दिला जाईल त्या ठिकाणावरनं तुम्ही तो शेअर तुम्ही तो व्हिडिओ कोर्स बघू शकता तर वेळ न घाल घालवता वळूया आपल्या मेन व्हिडिओकडे प्रथम असाल सर्वप्रथम असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करणं विसरू नका आता आय टी चा क्वार्टर फोरचा प्रिव्ह्यू आलेला आहे प्रिव्ह्यू म्हणजे डायरेक्टली रिझल्ट नाही आलेला आहे याचा याची एक न्यूज आलेली आहे आणि याच्यात काय सांगितलेलं आहे न्यूज आहे इकॉनॉमिक्स एक टाइम्सवरची आणि याच्यावरती काय सांगितलेलं आहे नेट प्रॉफिट मे बी फॉल टू पर्सेंट इयर टू इयर ऑपरेटिंग मार्जिन इज लाइकली टू श्रिंक जर तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही माझे जर आधीचे व्हिडिओ बघितले असेल त्यात मी आय टी सी रिकमेंडेड केला आहे आय टी सी चे शेअर मी स्वतः पण घेऊन ठेवलेले आहे याच्यासाठी रिकमेंडेड केला आहे की एफ एम सी जी सेक्टर मधली सर्वात चांगली कंपनी आहे इतर कंपन्या पण आहे परंतु त्यांचे जे शेअरचे भाव आहे हे खूप जास्त आहे परंतु आय टी सी कंपनी कमी भावात चांगल्या प्रकारे हा स्लो आहे परंतु हिची ग्रोथ आहे जो शेअर आहे अतिशय उत्तम प्रकारे वाढतोय यात त्यांना नेट प्रॉफिट जो आहे तीन हजार सातशे एकतीस करोडच्या आसपास आहे एकोणतीस करोड जो की मा, या वर्षीचा प्रॉफिट आहे परंतु हा जो प्रॉफिट आहे एवढा मोठा प्रॉफिट असूनही टू पर्सेंट इज द लेस टू पर्सेंट डाऊन म्हणजे काय मागच्या वर्षीपेक्षा दोन टक्के कमी आहे दोन टक्के याच्यात वाढवले तर हा मागच्या वर्षीचा प्रॉफिट होईल असं त्यांचं म्हणणं आहे आता कंपनीचा नेट सेल्स तर वाढलेला आहे ओके मागच्या वर्षीपेक्षा मागच्या वर्षी, वर्षी काय कडक लॉकडाऊन पूर्ण देशभरात लागलं त्यामुळे काय झालं आय टी सी फॉर्म फुलफॉर्म काय इंडियन टोबॅको कंपनी ही सगळ्यात जास्त कशात काम करते की सिगरेट्स मध्ये ओके आणि याच्यात काय झालं की मागच्या वर्षी दोन हजार मध्ये थोडासा खप कमी झालेला होता परंतु त्या मानाने यामध्ये सेल्स ग्रोथ बारा टक्क्यांनी वाढलेली आहे जवळपास आता पण भारतात भरपूर ठिकाणी लॉकडाऊन चालू आहे सेल्स ग्रोथ वाढलेली आहे आणि ती जवळपास बारा हजार एकशे एकोणसत्तर करोडच्या आसपास आलेली आहे जी की मागच्या वर्षीपेक्षा जास्त होती आणि अनलिस्ट म्हणजे याच्यावर जे काम करणारे किंवा याचा रिव्ह्यू देणारे लोक आहेत त्यांनी काय सांगितलंय की याचा जो वॉल्यूम आहे सिगरेटचा व्हॉल्यूम नऊ ते दोन ते नऊ टक्के पुढील क्वार्टरमध्ये वाढू शकतो मग पुढील क्वार्टरमध्ये वाढू शकतो याचा अर्थ काय की आपल्याला चांगली संधी आहे की याला आता बाय करायची जेणेकरून पुढील क्वार्टरमध्ये हा शॉर्ट टर्म साठी वरती जाईल किंवा आपल्याला पाच ते दहा टक्क्यापर्यंत तरी प्रॉफिट देऊन जाईल आता याचा अॅन्युअल ट्रेंड आपण या ठिकाणी बघतोय अॅन्युअल ट्रेंड म्हणजे काय की या ठिकाणी याचे रिझल्ट आहे दोन हजार सोळा सतरा अठरा एकोणास वीस ओके वरच्या साईडला तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी बघा हे जे रिझल्ट आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय याच्यामध्ये असं दिसतंय की नेट प्रॉफिट जो आहे नेट प्रॉफिट या ठिकाणी ब्ल्यू लाईन नेट प्रॉफिट कंटिन्युअसली वाढत चाललाय आणि नेट प्रॉफिट जर कंटिन्युअसली वाढत असेल तर ऑब्विस्ली कंपनी फायद्यात असते याचे डिटेलिंग बघण्याची गरज नाहीये अगदी तुम्ही कुठल्या जरी साईटवर बघितलं कुठल्या जरी अनालिस्टकडे बघितलं तरी तो हे जे फायदे आहे हे आपल्याला जास्तच सांगेल आता दुसरी एक गोष्ट एक्सपेंडिचर तुम्हाला या ठिकाणी दिसते एक्सपेंडिचर म्हणजे काय कंपनीचा खर्च किंवा कंपनी किती खर्च करते तिच्या ऑपरेशन्सवर ओके तर या ठिकाणी ऑपरेशन्सचा खर्च तुम्हाला या ठिकाणी वाढलेला दिसतोय या ठिकाणी काय झालंय की प्रॉफिट तर वाढलेला नाहीये नेट प्रॉफिट आसपास आहे परंतु ऑपरेशनचा खर्च जो आहे तो आपल्याला वाढलेला दिसतोय त्याच्यामुळं प्रॉफिट मार्जिन सुद्धा कमी झालेली आहे त्याचा इफेक्ट प्रॉफिटवर झालेला आहे चला दुसऱ्या न्यूजकडे वळूया दुसरी न्यूज आहे पंजाब नॅशनल बँक हाऊसिंग फायनान्सची डायरेक्ट अप्पर सर्किट लागलेलं आहे तुम्हाला दिसते ना अप्पर सर्किट लागलेलं ला आहे ओपन झाल्यापासून आता याचा फायव्ह डेजचा ग्राफ बघूया या ठिकाणी बघा अगदी साडेचार चारशे चौदाच्या आसपास प्ले करत होता आणि आज डायरेक्ट याला अप्पर सर्किट लागलेलं ला आहे अप्पर सर्किट लागण्यामागचं कारण असं आहे की कंपनी बुडिताच आहे बुडिताचं धन माता या ठिकाणी बघा ना पंधराशे वरन शेअर किती वर येतोय साडेतीनशे चारशे वर एकशे सत्तावन्न वर येतोय आणि पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न करतोय कंप कम, कंपनीच्या फंडामेंटल मध्ये प्रॉब्लेम आहे ऑब्विसली परंतु आता काय होतंय आता न्यूज अशी आली आता येस बँकेचं जसं झालं की ते रायझिंग फंड रायझिंग करणारे तसंच या ठिकाणी फंड रायझिंगसाठी साठी बी हाऊसिंग अप्पर हिट्स अप्पर सर्किट काबर आदित्य पुरी आणि कॅरली ली आ, लाइनअप पिकअप स्टेक पिकअप स्टेक म्हणजे काय की हे जवळपास चार हजार करोड रुपयाचा चार हजार करोड रुपयाचा फंडिंग आ, याचे शेअर्स उचलणार आहे त्याच्यामुळे कंपनीचं जे आहे अप्पर सर्किट लागलेलं ला आहे आदित्य पुरी आणि कॅरली ग्रुप आ, हे त्याचे शेअर उचलणार आहे त्याच्यामुळं स्टॉक हिट टुडे अप्पर सर्किट ओके आता आता तुमच्या मनात असेल मग शेअर घेऊ की नको सिम्पल ना मग हा शेअर घेऊ की नको तर असं सांगतोय मी की शॉर्ट टर्मसाठी अगदी शॉर्ट टर्मसाठी आणि ऑन रिस्क घ्यायचा असेल तर कारण की एकंदरीत कंपनीची जी स्थिती आहे कंपनीची स्थिती एवढी काही चांगली नाहीये सात हजार करोडची कंपनी आहे रिटर्न ऑन इंटरेस्ट अकरा टक्के आहे परंतु एवढं सगळं असून नाही ती कुठल्याही प्रकारचा डिव्हिडंड देत नाहीये आणि कॅपिटल एम्प्लॉईडीचं कमी आहे म्हणजे जेवढे पैसे लावते त्याच्यापै त्याच्यावर फक्त आठ टक्केची प्रॉफिट काढती आणि मित्रांनो आठ टक्के नॉर्मल प्रॉफिट आहे जे की बँक पण तुम्हाला किंवा एखादी एफ डी किंवा म्युच्युअल फंड इझिली देऊ शकतो त्याच्यापेक्षा तर चांगलंच परफॉर्म करायला पाहिजे या सगळ्या कंपन्याने बट असो पुढची तुमची इच्छा तिसरी जी न्यूज आहे एक स्मॉल कॅप कंपनी आहे तो तुम्हाला विकत घ्यायला पाहिजे आता हे मी रिकमेंडेशन नाही सांगत आहे तुम्ही पण विकत घेण्यापूर्वी अभ्यास करा आता या कंपनीचा ग्राफ मी तुमच्या समोर ओपन केलेला आहे या ठिकाणी फाईव्ह डे चा ग्राफ आपल्याला उतरताना दिसतोय वन मंथचा बघूया वन मंथचा थोडासा चढताना दिसतोय म्हणजे हा काय कन्सोलेटेड फेज मध्ये आलाय सहा मंथचा बघूया तर सहा महिन्यापासून हा वरतीच आहे चला पाच वर्षाचा बघून घेऊया तर पाच वर्षाच्या कालखंडात आपल्याला दिसतं ही कंपनी अगदी चौवेचाळीस चा पासून वरती गेली आहे दोनशे तीनशे पर्यंत पुन्हा खाली आली आणि आता कंपनी पुन्हा चढते पुन, कंपनी पुन्हा खाली आली दोन हजार दोन हजार वीसच्या च्या दरम्यान जवळपास सगळेच खाली आले याचा अर्थ कंपनी खराब आहे असं नाहीये कंपनीचं मी नाव सांगणार नाहीये तिचे रिझल्ट वगैरे सगळे दाखवणार आहे नंतर नाव सांगणार आहे जसं की मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे कंपनी स्मॉल स्केल कंपनी आहे ओके आणि कंपनी बहात्तर करोड या ठिकाणी बघा दोन हजार सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस कंपनीचा प्रॉफिट कंटिन्युअसली वाढतच चाललाय बहात्तर करोड दोनशे एकोणतीस करोड तीनशे अठ्ठ्याऐंशी करोड पुन्हा दोनशे त्र्याऐंशी करोड, दो करोड हाँ, 2020 चा 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 का हा दोन हजार वीसचा होता थोडासा फटका बसला परंतु कंपनी स्टील आता पुन्हा एकदा मध्ये आलेली आहे चार दिवसापूर्वी त्याच्या अनाउन्समेंट झालेली आहे आणि कन्सोलेटेड मधला कन्सोलेटेड म्हणजे काय एकाच जागी हा शेअर खेळत होता तो शेअर आता वरती जाण्याच्या तयारीत आहे मित्रांनो त्या शेअरचं नाव आहे फिलिप्स कार्बन बॅक फिलिप्स कार्बन ब्लॅक अतिशय उत्तम कंपनी आहे आता हे फिलिप्स कार्बन ब्लॅक काय आहे फिलिप्स तर माहिती असेल कार्बन ब्लॅक कशासाठी वापरता डायसाठी वापरता पिगमेंटेशनसाठी वापरता टायरला कलर देण्यासाठी वापरता पुन्हा बॅटरीसाठी वापरता केबल साठी पण वापरता इलेक्ट्रिकलच्या केबलसाठी ओके तर उत्तम कंपनी आहे फिलिप्स कार्बन तुम्ही बघू शकता एक वर्षात त्याचा रिटर्न एकशे एक्क्याण्णव टक्के आहे इथे पाच वर्षावर क्लिक करतो मी पाच वर्षावर आठशे बावीस टक्के आठशे बावीस टक्के एवढा रिटर्न आहे मॅक्स टू मॅक्स तुम्ही चेक करू शकता जवळपास चार हजार टक्के रिटर्न आहे अगदी एक दोन रुपये तीन रुपयाची कंपनी इतक्या वरती जाते म्हणजे ऑब्विसली याच्यात कुठेतरी नक्कीच फायदा आहे आणि या कंपनीचे फायनान्शियल सर्वात महत्वाचं फायनान्शियल सगळ्याचे सगळे स्ट्रॉंग आहे थोडी रिस्क आहे कंपनीत परंतु कंपनी एकंदरीत चांगली आहे घेतानी मध्ये बाय करायचं ना ॲव्हरेजिंग करत ही कंपनी जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्हाला घ्यायची आहे मित्रांनो पुढच्या न्यूजकडे जाण्यापूर्वी अपस्टॉकचा डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट सध्या काही ऑफर्स सुरू आहेत नव्याण्णव रुपयात सध्या ओप आ, ओपन होईल तुमचं डीमॅटचा अपस्टॉक आणि ट्रेडिंग अकाउंट ज्याच्यामध्ये तुम्हाला फ्री डिजिटल मिळेल डिजिटल गोल्ड मिळेल तुमच्या होल्डिंग्सवर डिलिव्हरीसाठी कुठलाही चार्जेस नाही झिरो ब्रोकरेज आहे ऑप्शन चेन अनालिसिस कोर्स हा माझ्याकडनं मोफत मिळणार आहे सोबतच तुम्हाला माहिती नसेल नवीन असाल तर मोफत पाच ही बुक आणि ट्रेनिंग व्हिडिओ मी दर दरवेळेस जेव्हा तुमचा अकाउंट ओपन होईल तेव्हा तुमच्या ईमेलला पाठवणार आहे आणि त्या ठिकाणीवरनं तुम्ही हे इझिली असेस करू शकता सोबतच जर अपस्टॉकच अकाउंट नाही काढायचं झिरोदा पण डिमॅट अकाउंट अवेलेबल आहे अँजेल ब्रोकिंगचं पण डीमॅट अकाउंट अवेलेबल आहे त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे हे अकाउंट ओपन केल्यावर सुद्धा ऑप्शन चेन अनालिसिस कोर्स व मोफत पाच ई बुक व ट्रेनिंग व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे आता दुसरी न्यूज दुसरी न्यूज ही आहे अरोबिंदो फार्माची जिचा क्वार्टर फोरचा रिझल्ट लागलेला आहे आणि सीओ रिपोर्ट सीओ रिपोर्ट नेट प्रॉफिट आठशे एक करोड आठशे एक करोड अतिशय उत्तम कंपनी आहे ड्रग कंपनी आहे ओके आणि असं दिसतं की एवढं सगळं असून सुद्धा आज तिचा जो शेअर आहे तो पडलेला आहे बरं चला असू द्या शेअर जरी पडलेला असला तरी या कंपनीचा रिझल्ट आपण या ठिकाणी चेक करणार आहोत तर रिझल्ट या ठिकाणी तुमच्या समोर आहे रेव्हेन्यू फ्रॉम द ऑपरेशन म्हणजे काय याचा इन्कम किती राहिला रेव्हेन्यू किती जनरेट झाला सेल्स किती जनरेट झाला या ठिकाणी बघू शकता हा इयर टू इयर आहे हा दोन हजार वीस हा दोन हजार एकवीस ठीके तर दोन हजार ला सगळे लाख आकडे आहे आ, तेरा लाख तीन हजार आठशे ब्याऐंशी होता या वर्षी तो पंधरा लाख बासठ हजार झालेला आहे म्हणजे ऑबियसली दोन लाखाच्या आसपास तो वाढलेला आहे जो सेल्स आहे तो आणि क्वार्टर मागचा जो क्वार्टर होता त्याच्या तुलनेत त्याच्या तुलनेत सुद्धा या ठिकाणी सेल्स जो आहे वाढलेला आहे आता फक्त सेल्स वाढलेला आहे म्हणून तुमचं प्रॉफिट वाढलेला आहे असं होत नाही ऑपरेटिंग मार्जिन सुद्धा त्याच्यात असते आता याच्यात बाकीच्या ज्या गोष्टी जसे की कॉस्ट ऑफ मटेरियल किती कन्झ्युम झालं त्याच्यानंतर फायनान्शियल कॉस्ट किती लागले डिप्रेशिएशन सतराशे साठ गोष्टी असतात ते सोडून आपल्याला म्हणजे त्या धरून इन्क्लुडेड कंपनी काय सांगत असते आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस किती प्रॉफिट किंवा लॉस किती झालेला आहे हे सांगत असते तर या ठिकाणी आपल्याला दिसते प्रॉफिट फॉर द पिरियड ओके okay, म्हणजे वरच्या पिरियड साठी या ठिकाणी दिसतं ही जी आहे ना हा कोपऱ्याचा कॉलम जिथे करसर फिरतोय हा दोन हजार वीसचा आहे आणि इकडचा आहे ना दोन हजार एकवीसचा आहे आणि आपल्याला काय दिसतंय की प्रॉफिट फॉर द पिरियड या ठिकाणी या ठिकाणी एक लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे अडुसष्ट लाखाचा जो प्रॉफिट होता तो वाढून एकतीस लाख एक हजार दोनशे एकतीस लाख ला एक हजार दोनशे एक्क्याण्णव रुपयाचा झालेला आहे म्हणजे याचा अर्थ काय जवळपास यांचा प्रॉफिट खूप चांगल्या प्रकारे वाढलेला आहे आठशे सात माफ करा आठशे आठशे एक करोड हा आ, हा प्रॉफिट वाढलेला आहे कंपनीबद्दल जर बोलायचा झालं तर लार्ज कॅप कंपनी आहे शेअरची किंमत हजार रुपयाच्या आसपास आहे परंतु या हजार रुपयाच्या आसपास हिचा रिटर्न ऑन इक्विटी एक एकतीस टक्के आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड जवळपास वीस टक्के आहे त्याच्यामुळे टर्म साठी जर घ्यायची असेल तर कंपनी तुमच्यासाठी चांगली साबित होऊ शकते मित्रांनो शेवटचा प्रश्न व्हिडिओ आवडला का जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मनातली एक चांगली कमेंट नक्की मला सांगा किंवा नसेल आवडला तर काय कमी आहे ते सुद्धा सांगा सोबतच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद